नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कामगिरी खून घरफोडी जबरी चोरीतील सराईत गुन्हेगार आरोपीस अटक आठ लाख हजारांचा मुद्देमाल जप्त आता बातमी विस्ताराने उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध भागात घरफोडी करणाऱ्या आरोपींची गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं खून घरफोडी जबरी चोरी प्रकरणातील आरोपीला दिनांक सात जुलै रोजी अटक करून सात लाख शेहेचाळीस हजारांचे चोरलेले सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहे उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माने पोलीस उपनिरीक्षक भुजबळ पोलीस नाईक सय्यद पोलीस नाईक चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल जाधववर पोलीस कॉन्स्टेबल ढगारे पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल मरलापल्ले पोलीस कॉन्स्टेबल आरसेवाड पोलीस नाईक चौरे पोलीस नाईक कावरे यांच्या पथकानं धाड मारून नळदुर्ग येथे दाखल असलेले पाच गुन्हे उस्मानाबाद आनंदनगर येथील एक उमरगा येथील एक तुळजापूर येथील दोन बेंबळी येथील एक लोहारा येथील तीन अशा तेरा गुन्ह्यात हवे असलेले आरोपी किरण विलास भोसले वय बावीस वर्ष राहणार शिंदगाव तालुका तुळजापूर यास पकडून त्याच्या ताब्यातून एकोणीशे साठ ग्रॅम सोने किंमत सात रुपये ऐंशी ग्रॅम चांदी किंमत पाच हजार दोनशे रुपये व रोख रक्कम एकोणनव्वद हजार रुपये असा एकूण आठ लाख शेहेचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकूण तेरा गुन्हे उघडकीस आणले आहेत या प्रकरणातील आरोपी अरुण तरंगे शिंदे राहणार जवळी तालुका लोहारा व अर्जुन विलास भोसले राहणार सेंदगाव तालुका तुळजापूर हे आरोपी निष्पन्न झाले असून अर्जुन भोसले यास अटक करण्यात आली आहे यातील आरोपी खुणाच्या गुन्ह्यात लोहारा पोलिसांना हवा होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात कौतुक होत आहे सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद